विद्यार्थी मित्रांनो अशा या एस डीजीची संकल्पना अस्तित्वात आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याला एस डी एस म्हटलं सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट ही प्रामुख्याने पंचवीस सव्वीस सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंधराला न्यूयॉर्क या ठिकाणी संपन्न झाली आणि त्या परिषदेमध्ये जो अजेंडा किंवा ज्याला आपण विषय पत्रिका म्हणतो ट्रान्सफॉर्मिंग आवर वर्ड थर्टीन अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट अशा प्रकारची एक विषय पत्रिका अशा प्रकारचा एक अजेंडा घेऊन ही परिषद सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंधरा ला झाली या परिषदेमध्ये एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव सदस्य राष्ट्र ही युनायटेड नेशनची होती आणि त्या परिषदेमध्ये एस डीजीचा जो काही पिरियड किंवा कालावधी आपण म्हणतो तो कालावधी एक जानेवारी दोन सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार साध्य झालेली नाहीत ती उद्दिष्ट आम्हाला येणाऱ्या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये साध्य करायचे अशा प्रकारचा विचार अशा प्रकारचा आशय या एस एसच्या संकल्पनेमध्ये अस्तित्वात आला आणि म्हणून याच एस ला त्यांनी प्रामुख्याने आ, ग्लोबल गोल्स ज्याला जागतिक ध्येय आपण म्हणतो ती जागतिक ध्येय म्हणून त्याकडे पाहिलं गेलं म्हणजेच थोडक्यामध्ये एस डी जी एस मध्ये आम्हाला सतरा गोल्स म्हणजे ध्येय आणि त्याच अनुषंगाने जर आम्ही विचार केला तर आम्हाला एकशे एकोणसत्तर लक्ष ही साध्य करायचेत अशा प्रकारचा विचार या ठिकाणी केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे काही समोर एक तुम्हाला पिक्चर दिसतंय त्या पिक्चरमध्ये जी काही सेवन्टीन गोल्स एस डी जी एच च्या अंतर्गत महत्वाची मानलेली होती ती आपण सतरा ध्येय ही वन बाय वन समजून घेण्याचा प्रयत्न करूया त्यामध्ये जे पहिलं सगळ्यात महत्वाचं ध्येय आहे ते म्हणजे दारिद्र्य नष्ट करणं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गरिबीची समस्या किंबहुना दारिद्र्याची समस्या ही जी काही आहे ती आजकालची समस्या नाहीये ती फार पूर्वीपासून खूप दशकांपासून अस्तित्वात आलेली आहे आणि म्हणून जसं मी म्हटलं की एम एसमध्ये सुद्धा दारिद्र्याची संकल्पना हे महत्वाचं ध्येय ठेवलेलं होतं त्याच पद्धतीने जगामधले दे जे काही देशांमध्ये दे गरिबीचं प्रमाण आहे ते गरिबीचं प्रमाण आम्हाला शून्यावरती आणायचंय किंबहुना प्रत्येक व्यक्तीचं जे काय आपण म्हणतो पर कॅपिटल इन्कम दरडोई उत्पन्न हे प्रामुख्याने एक विशिष्ट पातळीपर्यंत पोचवायचंय कारण देशामधले सगळ्याच्या सगळ्या देशांचा विचार विकासासाठी आवश्यक आहे आणि त्याच दृष्टिकोनातून विचार करायचा आहे म्हणजेच पहिल्या उद्दिष्टाच्या माध्यमातून आम्हाला आमच्या जगामधल्या देशांमधली कारण एस एसचा जर विचार केला तर एस जी मध्ये सगळ्या देशांचा विचार केलेला होता एम जी मध्ये फक्त डेव्हलपिंग कंट्रीज विचारामध्ये घेतलेले होते आणि त्यामुळे संपूर्ण जगातील किंबहुना देशांमधलं आम्हाला दारिद्र्य दूर करायचंय आणि म्हणून त्यांनी पहिलं गोल्स हे दारिद्र्य दूर करणं या ठिकाणी महत्वाचं मानलं गेलं दुसरं जे महत्वाचं त्यांनी ध्येय समोर ठेवलं ते म्हणजे उपासमारी दूर करणं खूप मोठ्या प्रमाणावरती लोक अनेक प्रकारचे विद्यार्थी अनेक प्रकारची बालकं अनेक प्रकारच्या महिला ह्या प्रामुख्याने जर आम्ही विचारामध्ये घेतल्या तर कुपोषणाच्या बळी ठरतायत मग अशा वेळेला ज्याला म्हणतो आपण फूड सेक्युरिटी सारखी संकल्पना अन्न सुरक्षेची संकल्पना त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्यांचा विचार करायचा त्या अनुषंगाने उपासमारी दूर करायचे किंबहुना उपासमारीचं प्रमाण आम्हाला जगामधलं ही शून्यापर्यंत पोचवायचंय अशा प्रकारचं दुसरं ध्येय या ग्लोबल गोल्स मध्ये किंबहुना एस मध्ये त्यांनी महत्वाचं म्हणलं तिसरं जे महत्वाचं ध्येय आहे ते म्हणजे चांगलं आरोग्य आणि सुस्थिती शेवटी हेल्थ इज वेल्थ आपण म्हणतो की आरोग्य ही संपत्ती आहे आमच्या या जगामधल्या नागरिकांचं आरोग्य सुदृढ असलं पाहिजे शरीर माध्यम क्रुधर्म साधनम ते जर आम्हाला साध्य करायचं असेल तर निरोगी शरीर हे महत्वाचं आहे आणि म्हणून आरोग्याच्या सोयीसुविधा ह्या प्रत्येक नागरिकांपर्यंत चांगल्या दर्जाच्या पोचतील त्या दृष्टिकोनातून विचार प्रत्येक देशाने करावा अशा प्रकारचा आशय या तिसऱ्या ध्येयामध्ये ठेवलेला आहे चौथं ज्याला म्हणतो आप की आपण क्वालिटी एज्युकेशन ज्याला आपण म्हणू शकतो की गुणवत्तेचं शिक्षण चांगल्या प्रकारचं शिक्षण प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे अशा प्रकारचा विचार अशा प्रकारची संकल्पना ही चौथ्या उद्दिष्टामध्ये समोर त्याने ठेवली जेंडर इक्विलिटी ज्याला म्हणतो आपण लिंग समानता महिला पुरुष मुलगा मुलगी अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारचा जगामधल्या देशांमध्ये भेदभाव केला जाणार नाही त्या भेदभावाला देखील आम्ही थारा देणार नाही अशा प्रकारचा विचार या ठिकाणी त्यांनी महत्वाचा मानला गेला पुढचं जे महत्वाचं त्यांनी उद्दिष्ट ठेवलंय पाचव्या नंबरचं ते म्हणजे स्वच्छ पेयजल आणि स्वच्छता प्रत्येक व्यक्तीला पिण्याचं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे ज्याला आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेचा प्रामुख्याने नारा दिला पाहिजे प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीला स्वच्छतेचं महत्व कळलं पाहिजे आणि म्हणून एक साधी सोपी ध्येय म्हणून त्यांनी स्वच्छ आणि प्रामुख्याने जर घेतला आम्ही तर स्वच्छतेचा विचार केला गेला प्रत्येक व्यक्तीला परवडण्याजोगी आणि स्वच्छ ऊर्जा मिळाली पाहिजे ज्याला आपण म्हणतो इनर्जी मग त्या ठिकाणी विद्युत दृष्टिकोनातून विचार करा पारंपरिक ऊर्जेचे स्त्रोत असतील या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे पुढचं ज्याला उद्दिष्ट आपण प्रामुख्याने जर विचारामध्ये घेतलं गेलं तर चांगली कार्यस्थिती आणि आर्थिक वाढ खर तर इकॉनॉमिक ग्रोथ ज्याला आपण म्हणतो की दरडोई उत्पन्न प्रत्येक व्यक्तीचं वाढेल प्रत्येक व्यक्तीचा विकास होईल त्या दृष्टिकोनातून विचार केला गेला पाहिजे त्याच्यासाठी चांगल्या प्रकारचं वातावरण कार्यस्थितीचा विचार करणं आवश्यक आहे नऊ नंबरचं जे त्याने ध्येय ठेवलंय ते म्हणजे उद्योग नाविन्यता आणि पायाभूत संरचना उद्योगांचा विकास झाला पाहिजे कारण जेव्हा उद्योगांचा विकास होईल त्यावेळेला रोजगार निर्मिती होईल दुसरा महत्वाचा मुद्दा की इनोव्हेशन त्याच्यामध्ये झालं पाहिजे नाविन्यतेची आम्ही कास धरली पाहिजे आणि पायाभूत संरचना ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज त्या देखील आपल्याला शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत आणि म्हणून एस एस मध्ये त्याला महत्वाचा विचार केला गेला विषमता दूर करता आली पाहिजे रिड्यूस टू इन इक्वॅलिटी किंवा आपण म्हणू शकतो की विषमतेला थारा देता कामा नाही कारण जर आम्हाला इक्वेलिटीचा विचार करायचा असेल तर असमानता दूर करण्याचं काम या दहाव्या नंबरच्या ध्येयामधून एस डीजीच्या माध्यमातून युनायटेड नेशनने केलं अकराव्या नंबरचं जे ध्येय सांगितलंय त्याने शाश्वत शहर आणि समुदाय शहरही चांगल्या प्रकारची टिकली पाहिजेत त्यांना वर्तमान काळाबरोबर भविष्य काळ चांगला असला पाहिजे जसं आपण म्हणतो की स्मार्ट सिटी मेगा सिटीचा जेव्हा विचार करतो तेव्हा शहरांची सुद्धा संरचना चांगली असली पाहिजे कम्युनिटीचा विचार देखील महत्वाचा आहे शाश्वत उत्पादन आणि उपभोग की ज्याला प्रामुख्याने जर आम्ही विचारामध्ये विचार घेतला की जास्तीत जास्त उत्पादन जर करायचं असेल प्रॉडक्टिव्हिटी जर वाढवायची असेल तर ती प्रॉडक्टिव्हिटी ही सस्टेनेबल असली पाहिजे अधिकाधिक करण्याच्या दृष्टिकोनातून विचारात घेतली गेली पाहिजे आणि म्हणून शाश्वत उत्पादनाला देखील त्यांनी महत्वाचं स्थान दिलं गेलं पुढे हवामानाची कृती सातत्याने आपण जर पाहिलं तर ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आहे जागतिक तापमान वाढ ग्रीन गॅस इमेशनची समस्या आहे ओझनलेयरची डिफ्लेक्शनची समस्या आहे ह्या सगळ्या समस्यांचा विचार या ठिकाणी केला गेला म्हणून क्लायमेट ऍक्शन किंवा हवामानामधले बदल म्हणून देखील हे एक महत्त्वाचं ध्येय या एस डीजीएस मध्ये त्यांनी विचारात घेतलं गेलं पाण्याखालचं जीवन म्हणजे समुद्रामधलं जीवन असेल त्या जीवनाचा विचार केला गेला जमिनीवरचं जीवन म्हणजे ज्याच्या माध्यमातून आम्हाला चांगल्या पद्धतीने विकास साध्य करायचा सा, आहे आणि म्हणून त्यांनी जमिनीवरील जीवनाचा सुद्धा विचार केला गेला सोळा नंबरचं जे सगळ्यात महत्त्वाचं ध्येय सांगितलंय ते म्हणजे शांतता न्याय आणि मजबूत संस्था प्रामुख्याने जर विचार केला गेला तर जगामधल्या सगळ्या देशांमध्ये दे शांततापूर्ण वातावरण असलं पाहिजे संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावरती समानतेने न्याय दिला गेला पाहिजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या काही संस्था काम करतायत त्या संस्थांचा देखील विचार चांगल्या पद्धतीने केला गेला पाहिजे आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा लक्ष्यपूर्तीसाठी भागीदारी ही जी काही आम्ही सतरा उद्दिष्ट समोर ठेवलेली आहे साधी सोपी सिंपल फार काही नवीन त्याच्यामध्ये नाही की जे आम्ही स्वातंत्र्य प्राप्तीपासून प्रत्येक देश त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपले प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नांचा देखील विचार या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि म्हणून या लक्षपूर्तीसाठी प्रत्येक देशाचं भागीदारी प्रत्येक देशाचं योगदान आवश्यक आहे अशा पद्धतीने ही सतरा ध्येय आपल्याला विचारामध्ये घेतली जाते आतापर्यंत जे काही एस रिपोर्ट समोर आले शाश्वत विकास अहवाल दोन हजार नुसार आठव्या नंबरचा अहवाल आहे त्यामध्ये पहिल्या स्थानावरती जर कुठला देश आहे तर फिनलँड नावाचा देश आहे आणि त्या देशाचा जो काही स्कोर आहे तो म्हणजे शहाऐंशी पॉईंट शहात्तर दुसऱ्या स्थानावरती स्वीडन नावाचा देश आहे आणि त्यांचा जो काही त्यांनी कम्पोजिट स्कोर म्हटलेला आहे त्याला पंच्या पंच्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव असा स्कोअर दिलेला आहे तिसरा देश आहे तो म्हणजे डेन्मार्क हा प्रामुख्याने पंच्याऐंशी पॉईंट अडुसष्ट चौथा देश आहे तो म्हणजे जर्मनी आणि एकशे बारावा आपल्या भारताचा हा एस डी जे चा क्रमवारी मध्ये लागतो अशा पद्धतीने भारताचा जर विचार केला तर भारताच्या बाबतीमध्ये नीती आयोगामार्फत एक कंपोजिट स्कोर तयार केला गेला के त्याच्यामध्ये त्यांनी चार कॅटेगरी केल्या गेल्या के की ज्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने जे विचार म्हटले की अच्युअर म्हणजे सफल म्हटले त्याच्यानंतर अग्रणी म्हटले फ्रंट प्रामुख्याने विचार फ्रंट रनर म्हटलेला आहे त्याच्यानंतर परफॉर्मन्स म्हटलेला आहे आणि शेवटी एस्पिरियंट आकांक्षी अशा पद्धतीने चार कंपोजिट स्कोर्स तयार केलेले आहे अशा पद्धतीने दरवर्षी हे पंधरा ध्येय आणि जी काही एकशे एकोणसत्तर लक्ष होती ती एस एच्या माध्यमातून साध्य होत आहेत का या स्वरूपाचा विचार त्या ठिकाणी केला गेला अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हा एस जी ची जी काही संकल्पना होती ती तीन टप्प्यांमध्ये समजून घेतली म्हणजे पर्यावरणीय दृष्टिकोन शाश्वत विकासाची संकल्पना त्याचा बॅकग्राऊंड त्याचा उगम आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने एस डीजीच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने संपूर्ण जगामधल्या देशांचा विकास साध्य करायचा आहे त्याच्यासाठी ठरलेली सतरा उद्दिष्ट आपण सर्वतोपरी साध्य करण्याचा प्रयत्न करूया एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद